तर वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीचं विधान करणारे श्रीहरी अणेंन विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. शिवसेनेनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्याआधी शिवसेनेनं अणेंन विरोधात हक्कभंग दाखल केला. अणेंनी राजीनामा दिला तरी शिवसेना आक्रमक राहणार आहे. अणेंनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेनं केली. तसंच अणेंवर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवसेनेनं केली. विधान भवनातल्या शिवसेनेच्या या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी यांनी राजीनामा दिला असला तरी शिवसेनेचं समाधान झालेलं नाहीये. शिवसेना आता त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करते आणि त्या विरोधात शिवसेनेने विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आहेत. काय मागणी आपली? श्रीहरी अणेला आता राजीनामा दिला असला तरी त्यांना सस्पेंड आणि त्यांचा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. शिवसेना आक्रमक आहे. अखंड महाराष्ट्राची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्याची भाषा करणाऱ्या अणेंन विरोधात हे आंदोलन सुरू केलेलं आहे. अणेंचा राजीनामा तर झालेला आहे. अणेंच्या राजीनाम्यावर शिवसेनेचं समाधान नाही. अणेंच्या राजीनाम्यावरती शिवसेनेचं समाधान नाही. संयुक्त महाराष्ट्राचे 105 लोकांनी हुतात्म्यांनी बलिदान स्वीकारलं. त्या सर्वांचा आज यांनी अपमान केला आहे. शिवसेनेची हीच मागणी आहे. त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि राजीनामा कसला देत आहे त्यांना आम्ही या ठिकाणी बडतर्फानी निलंबित केलेलं आहे. शिवसेनेची भूमिका काय? मुख्यमंत्री आता निवेदन करतील त्याच्यावर शिवसेनेची भूमिका काय? स्त्री अणेवरती महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही शिवसेनेची एकमुखी मागणी आहे. तशी कायद्यात तरतूदच नाही महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे सूचित केल्याप्रमाणे हा अखंड महाराष्ट्र राहायला पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे. शिवसेना मागणी करते अणेंन विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आतापर्यंत अणेंनी राजीनामा दिलेला आहे परंतु त्यावर शिवसेनेची भूमिका समाधान झालेलं नाही आहे. आता विधानसभेत सुद्धा शिवसेना या प्रश्नावर आक्रमक होणार असे चिन्ह आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.